श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं हा जो आपण कार्यक्रम सुरू केलेला आहे, पूर्णपणे ती श्री महाराजांची म्हणजे सद्गुरूंची इच्छा आहे। सगळी व्यवस्था, सगळी यंत्रणा सद्गुरूंनीच उभी करून दिलेली आहे आणि सद्गुरूंच्या प्रेरणेने सुरू झालेला हा कार्यक्रम त्यांच्याच कृपेने पूर्णत्वास जाऊ दे अशी प्रार्थना आपण करूया। आपण काय करतोय सद्गुरूंचं, तसं बघायला गेलं ना तर गुरुदेव बाबा बेलसरेंचं एक पुस्तक आहे, संतांचं आत्मचरित्र। त्याच्यात संत या शब्दाचं अनेक वचन केलं आहे, आत्मचरित्र याचंही अनेक वचन करता आलं असतं की अनेक चरित्र आपण वाचतो, चरित्र साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज, आपले गोंदवलेकर महाराज, या सगळ्यांची चरित्र निरनिराळी आहेत। कारण का, त्यांची चित्रही निरनिराळी आहेत, त्यांच्या मूर्तीही निरनिराळ्या आहेत, पण आत्मचरित्र ज्याला म्हणतात ते सर्व संतांचं, सर्व काळातल्या संतांचं, सर्व संस्कृतीतल्या, जगातल्या, धर्मातल्या संतांचं आत्मचरित्र एकच असतं। म्हणून आपण महाराजांचं चरित्र पाहताना असे काही चिंतनाचे पैलू श्री महाराजांच्या प्रेरणेनं पाहत आहोत की त्यामुळे आपल्याला सद्गुरूंचं चरित्र समजायला एक दिशा मिळेल। प्रत्येकाची दिशा निराळी असते। आपण अगदी पहिल्या दिवशी पाहिलं होतं की शब्दांना अर्थाचा भार होत नाही, म्हणून आपण आपल्याच सद्गुरूंच्या चरित्राकडे एकच व्यक्ती दरवर्षी निरनिराळ्या दिशेनं, निरनिराळ्या दृष्टीनं पाहू शकते। आपण चरित्र, प्रवचन यांची अनेक पारायणच करतो, दरवर्षी प्रवचनांचं पुस्तक वाचताना आपल्याला नवीन प्रकाश दिसतो, नवीन ज्ञान मिळतं। ते त्या चरित्रात, प्रवचनातल्या शब्दात साठवलेलं आहे का? तर हो ना, कारण अर्थाचा विकास हा अमर्याद आहे, परंतु आपल्या जीवनात बदल होत असतो। गेल्या वर्षी मी आजच्या दिवसाचं वाचलेलं प्रवचन आणि या आज वाचलेलं प्रवचन याच्यात फरक खूप झाला आहे ना, जगात खूप फरक झाला आहे। निरनिराळी संकटं जगावर, आपल्या समाजावर, देशावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या स्वतःच्या प्रकृतीवर सुद्धा आलेली असतील। या प्रत्येकातून आपण काही ना काहीतरी शिकत असतो आणि मार्ग काढत असतो। म्हणून आपण गुरुचा शोध श्री महाराजांच्या चरित्रातला किंवा जीवनातला सप्तसूत्र किंवा सप्त पैलू अशा दृष्टीने बघत आहोत। एक म्हणजे महाराजांना गुरु भेटीची तळमळ लागून राहिली होती, नंतर महाराजांनी गुरुचा शोध सुरू केला, तो आज पूर्ण होणार आहे, नंतर गुरुची भेट झाली, हा तिसरा पैलू, तळमळ, गुरु भेटीची तळमळ, नंतर गुरुचा शोध, नंतर गुरुची भेट, नंतर गुरुची सेवा, नंतर गुरूंचा अनुग्रह, नंतर गुरूंचा उपदेश किंवा आदेश, आणि त्या आदेशाचं महाराजांनी जन्मभर कसं पालन केलं, कसं अनुसरण केलं, हा सातवा पैलू आहे। या दृष्टीने आपण हे चरित्र पाहतोय। सगळी दृष्टी आणि सगळी प्रेरणा श्री महाराजांची म्हणजे सद्गुरूंचीच आहे हे पुन्हा सांगायला नको। चमत्कार हा एक विषय किंवा एक शब्द आपण काल चिंतनासाठी घेतलेला होता, थोडंसंच पाहूया त्याच्यावर। शुभंकरोती म्हणताना दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार, दीपत्कार हा एक शब्द येतो। ते दिव्याचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचा एक चमत्कार आहे किंवा प्रकाश जो साकार झालेला आहे, ओम ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला तो एक नाद असतो, ध्वनी असतो, पण तो ज्यावेळेला लिहिला जातो, त्याचा फोटो काढला जातो, त्या ओमची मूर्तीसुद्धा बनवतात, त्यावेळेला तो आकारात येतो, ओंकार बनतो। सत सत असतंच, पण ज्यावेळेला ते प्रत्यक्षात उतरतं एखाद्या व्यक्तीच्या कार्याच्या माध्यमातून, त्यावेळेला आपण म्हणतो यांचा सत्कार करायला हवा। लक्षात आलं ना, कार म्हणजे आकार, साकार। मग चमत्कारमध्ये जसा दीपत्कारमध्ये दीपत, तसा चमत्कारमध्ये चमत, आणि कार चमत म्हणजे आश्चर्य वाटणं। आश्चर्य हा शब्दसुद्धा कसा झालाय बघा बरं, चर्या आह असंच करून बघतो ना आपण, आश्चर्य, विस्मय, नवल, विश्वास बसणार नाही, कल्पनेच्या पलीकडल्या अशा ज्या घटना घडतात, कधी कधी अशा वस्तू, अशा कलाकृती आपल्याला दिसतात, आपण त्याला म्हणतो चमत्कार आहे। माणसानी निर्माण केलेले चमत्कार, मॅन मेड वंडर्स आपण नेहमीच बघतो। मग त्याच्यात चीनची भिंत येते,
चीनचे भिंत त्या कोरोना विषाणूला अडवू शकलेले नाही हे लक्षात ठेवायचं. माणसांनी कितीही उड्या मारल्या मग तो आयफेल टॉवर असू द्या, आता सुना सुना झालेला आहे. लीनाचा टॉवर आहे, लीनिंग टॉवर पिसाचा, म्हणजे तोही आता असा उजाड निर्मनुष्य असा झालेला आहे. दुबईत सुद्धा एक सगळ्यात उंच जगातला बुर्ज खलीफ नावाचा मनोरा बांधलेला आहे. असे कितीही मनोरे माणसांनी रचले, मनोरथ माणसांनी जरी केली तरीसुद्धा ते माणसांनी निर्माण केलेले चमत्कार आहेत. एक सुंदर चित्रपटातलं गीत आहे, त्याच्यात हे जे आत्ता चमत्कार सांगितले, इजिप्तमधले पिरॅमिड्स, आत्ता सांगितलं आपल्याकडचा सुद्धा ताजमहाल, असे कितीतरी चमत्कार आहेत माणसांनी केलेले. त्याच्यासमोर ती नटी अत्यंत सुंदर नृत्य करत आणि शब्दही खूप चांगले आहेत. ती इजिप्तच्या पिरॅमिड समोर गाताना म्हणते, कोकिळेच्या कंठात पंचम चमत्कार नाही आहे. ज्या वेळेला आकाशात काळे ढग जमतात, गडगडाट आणि पावसाची शक्यता असते, त्यावेळेला पूर्ण पिसारा फुलवून मुक्तपणे नाचणारा मोर चमत्कार नाही आहे. भरपूर पाणी खूप उंचीवरून स्वतःला लोटून देतं, एका अर्थाने आत्मविसर्जन करतं, आणि त्यातून जो धबधबा किंवा प्रपात निर्माण होतो चमत्कार नाही आहे. माणसाचा मेंदू हा चमत्कार नाही आहे. विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने लावलेले निरनिराळे शोध, बनवलेली यंत्र चमत्कार वाटावं अशीच आहेत. पण संतांच्या जीवनातले चमत्कार हा जरा निराळा प्रकार आहे. संत चमत्कार घडवत नाहीत, ते घडतात. सहज जाता जाता त्यांच्याकडून ते घडतात. एका साधूची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तो इतकी काळजी घ्यायचा, इतकी सेवा करायचा, म्हणजे चालताना सुद्धा तो पावलं अशी टाकायचा की एखादा किडा मुंगी किंवा मरू नये, एखादा जंतू कीटक आपल्या पायाखाली मरू नये, इतक्या अलगदपणे सावधपणे तो पावलं टाकायचा. समोर येणारा तर प्रत्येकाची सेवा करायचा. देवाला भीती वाटली, अरे हा जर एकदा मागितलं यांनी की मला देवाचं पद पाहिजे, तर मला सिंहासन रिकामं करावं लागेल, माझी सत्ता सोडावी लागेल, मग काय करूया. त्याने एका देवदूताला बोलवलं आणि काय सांगितलं, की हा जो साधू आहे ना, की सगळ्यांचं कल्याण करत, अनवरत भूमंडळी आपण म्हणतो ना अशी संतांची मंडळी, आणि सगळ्यांवर कृपेचा सेवेचा वर्षाव करत निघालेला आहे, त्याला काहीतरी मागायला सांग. त्यांनी माझ्याकडे, देवाकडे, परमेश्वराकडे काहीही मागितलं तरी त्याचं सध्याचं जे तेज आहे ना हे कमी होईल. आला देवदूत, तो म्हणतो मला काही नको आहे. देवदूत परत गेला, त्याला खरंच काही नको आहे. तो म्हणला असं कसं, त्यांनी माग काहीतरी, त्यांनी मागितलं पाहिजे म्हणून तर तुला त्या कामगिरीवर पाठवलं ना. देवदूत पुन्हा येतो, अगदी विनंती करून म्हणतो, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हो, माझ्यासाठी काहीतरी मागा ना. या साधूने काय मागितलं असेल, की मी ज्या वेळेला पुढे जात असतो आणि सूर्य पुढे असतो, त्यावेळेला माझी मागे जी सावली पडते, त्या सावलीमुळे कुणाला दुःख होऊ नये, इजा होऊ नये, अकल्याण होऊ नये, एवढंच मला दे, कारण माझ्या पाठीला डोळे नाही आहेत. काय मागितलं आहे लक्षात ठेवा, हा चमत्कार आहे. आपण संतांच्या जीवनातले चमत्कार बघतो, त्यावेळेला आपल्या महाराजांच्या जीवनात सुद्धा चमत्कार आढळतात. आपण ज्ञानेश्वरांच्या जीवनातले चमत्कार, एक दोन प्रसिद्ध चमत्कार आहे. चमत्कार म्हणले की म्हणून जाणारी लोक आहेत, चमत्कार म्हणून बाबा नमस्कार करणारी मंडळी आहेत. पण आपण चमत्कारावर थोडं चिंतन करतोय, आणि हे चिंतन प्रत्येक व्यक्तीचं निराळं असू शकतं, एकाच व्यक्तीचं निरनिराळ्या परिस्थितीत निरनिराळ्या काळात निराळं असू शकतं. आता दोन महत्त्वाचे चमत्कार म्हणजे रेड्याच्या तोंडून वदवलेले वेद एक, आणि दुसरं म्हणजे काय, की चालवलेली भिंत. आता आपण जरा विचार केला तर रेडा हे मूढतेचं म्हणजे मूर्खतेचं प्रतीक आहे. आपण पु ल देशपांड्यांची म्हैस नावाची जी कथा पाहिली आहे, ऐकली वाचली असेल, की ज्याच्यात रस्त्यात बसलेली म्हैस एसटीनं किती हॉर्न वाजवले आणि ड्रायव्हरनं कितीही शिव्या दिल्या तरी न हलणं हा तिचा धर्म आहे. खाली उतरून ज्या वेळेला लाथ माराल त्यावेळेला जो प्राणी हलतो त्याला म्हैस म्हणायचं असं त्यांनी विनोदाने म्हणलेलं आहे. आणि रेडा तर म्हशीचा नवरा की हो दादला, केवढा मूढ असेल. मूढतेचं प्रतीक आहे, मूर्खतेचं प्रतीक आहे, किंवा अगदी साध्या माणसाचं सुद्धा प्रतीक आहे. रेडा म्हणत नाही, साधा माणूस म्हणूया आपण. आपण ज्या वेळेला गीता वाचतो, आपण ज्या वेळेला ज्ञानेश्वरी वाचतो, अगदी साधे न शिकलेले वारकरी सुद्धा ज्ञानेश्वरीतल्या ओव्या अगदी म्हणून दाखवतात, तन्मय होतात. लहान मुलं सुद्धा पसायदान म्हणतात. काय अधिकार असतो, काय ज्ञान असतं, काय अर्थ समजतो आपल्याला,
पण वेद उपनिषद गीता ज्ञानेश्वरी तुकोबांचे अभंग अशी ही परंपरा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या तोंडून ज्यावेळेला गीता म्हणली जाते, आपल्या तोंडून ज्यावेळेला ज्ञानेश्वरी वाचली जाते किंवा ज्ञानेश्वरीवर प्रवचनं केली जातात, त्यावेळेला ते रेड्याच्या तोंडून वदवलेले वेदच असतात, हे लक्षात ठेवा. मूढतेचं प्रतीक आहे रेडा, जडतेचं प्रतीक आहे भिंत. हलता हलत नाही, लक्षात ठेवा. निष्क्रिय असते समाज हा असा असतो की तो हलता हलत नाही, त्याला हलवावा लागतो. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, असेलही नसेलही, त्याच्यामुळे काही ज्ञानेश्वर मोठे होत नाहीत. पण आज इतकी शतकं गेल्यानंतर सुद्धा आषाढी कार्तिकी वारीला वारकऱ्यांची जी भिंत चालत जाते, विशेषतः दिवे घाटात त्याचा जो एरियल व्ह्यू वरून काढलेला फोटो आपण पाहतो, त्यावेळेला किती सुंदर ती भिंत नागमोडी अशी चाललेली असते. ही ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत आहे, ही चैतन्याची भिंत आहे, काय जड अशी भिंत नाही आहे. आणि हा साधा सामान्य माणूस पण शरण जातो संतांना आणि मग त्याच्या तोंडून वेद वदवले जातात, हा तो चमत्कार आहे. चमत्कारावर पण चिंतन केलं, पण 16व्या वर्षी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी सांगतात हा चमत्कार नाही आहे का? 8व्या वर्षी संन्यास घेणारे शंकराचार्य वर्षभर गुरुचा शोध घेत येतात आणि नर्मदेच्या काठी ज्यावेळेला त्यांना गुरु गोविंद यती या आपल्या गुरूंचा शोध लागतो, त्यावेळेला गुरु कितीतरी जाणते वयानं आणि ज्ञानाने असे शिष्य तिथे असतात, त्यांना भाष्य करून दिलेलं नसतं, भाष्य करणारा भाष्यकार येणार आहे. ज्यावेळेला हे 9 वर्षाचं वाळ तिथे पोचतं, त्यावेळेला सांगतात तुझा परिचय करून दे रे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी काही डोळे कान नाक जीभ त्वचा आहे? नाही. मी काय मन बुद्धी चित्त आहे? नाही. मला काही जन्म जीवन मृत्यू आहेत? नाही. मला काही आई वडील आहेत? नाही. मला काही जात धर्म आहे? नाही. असं करत 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 मी आहे कोण? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी सच्चिदानंद शिव आहे. वय वर्षे 9, हा चमत्कार नाही आहे. म्हणून चमत्कार म्हणल्यानंतर ते अशक्य, ते घडणारच नाहीत असं नाही, आपला विश्वास एकदम बसत नाही, कारण आपल्याला ते कळत नाही. अतींद्रिय अनुभवसुद्धा आपल्याला चमत्कार वाचवू शकतात. केवळ भक्तभाविकांच्या किंवा गुरुबंधूंच्या आग्रहाखातर बाबा बेलसेरेंनी जे आत्मचरित्र लिहिले, आध्यात्मिक आत्मचरित्र अप्रतिम आहे, आनंद साधना, त्याच्यानंतरच्या आवृत्तीत त्यांनी स्वतःला आलेले काही अतींद्रिय अनुभव लिहिलेले आहेत, आपल्याला ते सुद्धा चमत्कार वाटतील. अतिइंद्रिय इंद्रियांच्या पलीकडचे. विवेकानंद एकदा म्हणाले होते की 5 इंद्रियातूनच फक्त ज्ञान मिळवता येते का? 6वं इंद्रिय म्हणून नाही आहे, आपण 6th sense म्हणतो, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन, म्हणजे आपल्या इंद्रियाने जे दिसत नाही त्याच्या पलीकडे जगच नाही आहे. आपल्याला आवाज ऐकू येतो, त्या आवाजाची एक रेंज आहे, लक्षात ठेवा, त्याच्या वरचा आणि खालचा आवाज ऐकू येत नाही, इतक्या मर्यादा आहेत माझ्या कानाच्या. विशिष्ट मर्यादेपर्यंतच दिसतं, पुढे दिसतच नाही मला, म्हणून ते नसतंच असं नाही आहे. म्हणून चमत्कारांचा आज मला अर्थ कळत नाही आहे, चमत्कारांच्यावर मला विश्वास ठेवावा असा वाटतो आणि ठेवावा असा वाटतही नाही. एक गमतीदार उदाहरण तुम्हाला देतो. एक विद्यार्थी माझ्याकडे येतो, मी दारू घडतो आणि तो विचारतो, सर चमत्कारांवर तुमचा विश्वास आहे का? मी म्हणतो, नाही सर, पेढे या, मी पास झालो, हा चमत्कार नाही का? खरंच हा चमत्कार नाही का? हे व्यवहारातले गमतीदार उदाहरणं सोडाव, परंतु चमत्कार संतांच्या जीवनातले, महाराजांच्या जीवनात तर असे अनेक चमत्कार आहेत. आज फक्त एकाचाच उल्लेख करूया. लोकमान्य टिळक हे महान गणिती होते, ज्याला ज्योतिर्गणित म्हणतात ना, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल मॅथमॅटिक्स, त्यांचा अधिकार होता. इंग्रजीतले ग्रंथ आहेत त्यांचे. ते प्राचीन वाङ्मयाचे, वैदिक वाङ्मयाचे अभ्यासक होते, पुढे वक्ते चांगले होते. पुढे ज्यावेळेला त्यांनी केसरी आणि मराठा सारखी सुरू केली वर्तमानपत्र, त्यावेळेला ते उत्कृष्ट संपादक झाले. एक नेते होते ते भारताच्या राष्ट्रीय चळवळीचे, स्वतंत्रता चळवळीचे. असे एका बाजूला म्हणतात वेद हे अपौरुषेय आहेत, मानवाची निर्मिती नाही आहे, आणि प्रोफेसर जेन्सीवाले जगातल्या निरनिराळ्या विद्वानांसमोर निरनिराळ्या परिषदात व्याख्यानं करणारे अत्यंत विद्वान, प्राचीन विद्या किंवा प्राचीन ज्ञान आपण म्हणतो, संस्कृती, ह्याच्यावर त्यांचं प्रभुत्व. या दोघां ते म्हणायचे की वेद हे पौरुषेय आहे. आता या दोघांच्यात वाद, दोघांना एकदा ऐकताना प्रत्येकाला पटायचं हे म्हणतात तेच बरोबर आहे, वेद हे अपौरुषेय आहे, वेद हे पौरुषेय आहे, गोंधळ. शेवटी एकदा ठरवलं की एकाच व्यासपीठावर तुम्ही दोघंही आपली मतं मांडा, मग तुमच्या दोघात बरोबर कोण?
हे सांगायला कोणीतरी न्यायाधीश पाहिजे ना, वाद झाला की लवाद नको का, जे काहीतरी सांगायला. महाराजांना निवडलो आणि या दोघांनी मान्यता दिली. महाराजांचं लौकिक शिक्षण इयत्ता तिसरी, आणि हे केवढे विद्वान, हा चमत्कार नाही आहे. असे अनेक चमत्कार आहेत आपल्या सद्गुरूंच्या जीवनात. पण परत तुम्हाला सांगतो की आपल्यासारख्या आपण आपलंच जीवन बघूया ना, कशा पद्धतीचं जीवन जगत होतो, कुठल्या पद्धतीची आपली विचारसरणी होती, आपली दृष्टी ही कशी अगदी बरोबर उलटी होती. आपल्याला जे आवडत होतं महाराज जीवनात आले, त्यांनी अनुग्रह केला, आपण अनुग्रह घेऊन उपासना केली आणि आपण बदलूनच गेलो. वाल्याचा वाल्मिकी हा चमत्कार नाही आहे का? एखाद्या अंगुलीमाल नावाच्या सारख्या राक्षसाचा गौतम बुद्ध संत अंगुलीमाल बनवतो, हा चमत्कार नाही आहे का? ह्या चमत्कारांबद्दलच आपण बोलणार आहोत. चमत्कारांबद्दल एवढं खूप झालं, आपण विचार करूया. महाराजांचा गुरुचा शोध चालू आहे. पहिल्यांदा त्या राधाबाईंकडे गेले. प्रत्येक ठिकाणी महाराजांनी अंशतः अनुग्रह करून घेतलेला आहे, स्वतःवर संस्कार घडवलेले आहेत की सेवा कशी करायची, राम नाम कसं घ्यायचं, रामनामात तल्लीन कसं व्हायचं, स्वतःला विसरून कसं जायचं, राम डोलतोय हा भाव आणि अनुभव हा कसा घ्यायचा, अन्नदान कसं करायचं हे शिकल्यानंतर अण्णाभाऊंच्याकडे आले. अण्णाभाऊ हे कसं वर्णन करण्यासारखे, महाराजांचे सद्गुरू असेच आहेत. कधी कधी पिशाची अवस्था, कधी कधी अवलिया अवस्था, बऱ्याच वेळेला अवधूत अवस्था आणि जवळजवळ अखंड उन्मनी अवस्था. या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. महाराजांच्या चरित्रातले प्रसंग पाहताना या शब्दांचा अर्थ आपण स्पष्ट करत जाणार आहोत. त्यांच्याच प्रेरणेने आणि त्यांनी दिलेल्या बुद्धीनं हे मात्र कायम लक्षात ठेवायचं. तर झालं काय की अण्णाभाऊंच्याकडे गेले, मग अण्णाभाऊंच्याकडून ते देवमामलेदारांच्याकडे गेले. देवमामलेदार हा देव माणूस होता, सरकारी नोकरीत असून सुद्धा इतका स्वच्छ, इतका शुद्ध, इतका चारित्र्यवान, सर्वांची कामं करणारा आणि ज्याला विधायक किंवा आपण सकारात्मक पॉझिटिव्ह म्हणतो तसं दृष्टी असणारा, लोक त्यांना देवमामलेदार म्हणायचे. महाराजांना तर त्यांनी आपलं मूलच मानलं, कारण त्यांना संतान नव्हतं आणि त्यांनी सांगितलं पुढे जा. मग हे आले अक्कलकोटला. आपण बघितलं माझं बाळ येणार आहे, माझं बाळ येणार आहे, कुणी बोलाल तर याद राखा हे म्हणतात, पण तुझं काम माझ्याकडे नाही आहे रे, जरा पुढे जा. मग अबूच्या पाडात गेले. अबूच्या पाडात योगी बसलेला आहे. इथपर्यंत आलास कसा तू बाळा? तर म्हणाले तुम्हाला दर्शन, तुमच्या दर्शनासाठी आलो, तुमच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी, तुमची कृपा मिळवण्यासाठी आलो, राहा काही वेळ. मग काही योगसिद्धी वगैरे तिथे ते शिकले असेल. तिकडून ते काशीला आले. काशीला पहिल्यांदा त्रैलंग स्वामी, अतिशय सिद्ध पुरुष, ज्याला आपण सिद्धी म्हणतो ना, इथून तिथे जायचं, एकाच वेळी अनेक ठिकाणी असायचं, थोडंसं अन्न खूप पुरवून शिवाय तेवढंच उरवायचं, हे चमत्कार तर जगातल्या सर्व संतांच्या जीवनात घडलेले आहेत, पण त्यामुळे ते मोठे नाही आहेत. सहज आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो. असं सांगतात की बाबांनी पहिल्यांदा जे चरित्र लिहिलं होतं महाराजांचं, ते आत्ताच्यापेक्षा कितीतरी मोठं होतं. पण त्यांचं एक भाग्य काय, त्यांनी प्रत्येक प्रसंग शब्दन शब्द महाराजांनाच वाचून दाखवला. त्यावेळेला महाराज देहात नव्हते, पण सूक्ष्म अवतारात होते ना. तात्यासाहेब केतकरांच्या माध्यमातून वाणीरूप अवतार किंवा वाणीरूप आविष्कार जो महाराजांचा असायचा, सगळं ऐकलं आणि हे नको, ते जरा कमी करा, हे अवय वगळा, हे महाराज केव्हा सांगायचे? साधारणतः 3 प्रसंगी ते सांगायचे. ज्या वेळेला अप्रत्यक्षपणे सुद्धा दुसऱ्या कोणाची निंदा असेल, त्याला कमी लेखलेलं असेल, तर हे तुम्ही गाळा. महाराजांच्या बद्दल जर जास्त स्तुतीपर असं लिहिलेलं असेल तर हे तर तुम्ही गाळाच. आणि तिसरं ते म्हणायचे, हे जरा चमत्कार आहे असं वाटतं ना, नको नको हे नको. असे प्रसंग काढून टाकले. मी कुणाची निंदा नाही, स्वतःची स्तुती नाही, आणि चमत्कार घडलेत तरी त्याला काही महत्त्व द्यायचं नाही, म्हणून ते चरित्र जवळजवळ अर्ध झालं जे आपल्या हातात आहे ते. ही महाराजांची चमत्काराकडे बघण्याची दृष्टी आहे. तरीही महाराजांच्या चरित्रात चमत्कार वाटावेत असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. बाबांनी जे चरित्र लिहिलं, बाबा वेलसरेंनी, ते एका दृष्टीने अलौकिक आहे, लक्षात ठेवा. कारण का, इतर संतांची चरित्र म्हणजे चमत्कारांची मालिका असते. हा चमत्कार, तो चमत्कार, तो चमत्कार, आणि त्याच्याबद्दल आपली तक्रार असायचं काही कारण नाही आहे. कारण त्याला नमस्कार करून त्या मार्गाला लागून स्वतःची जीवनं सुधारणारे सुद्धा खूप लोक असतात. चमत्काराला काहीच महत्त्व नाही असं नाही, पण असे चमत्कार वाटावेत असे प्रसंग महाराजांच्या चरित्रात जेव्हा आलेले आहेत, तेव्हा त्याच्यापेक्षा मोठ्या टाईपमध्ये, बोल्ड टाईपमध्ये या चमत्कारांचा अर्थ, त्याच्यावर थोडं चिंतन आणि आपल्या जीवनात आपण याच्यापासून कोणता बोध घ्यायचा, हे त्या चरित्रात बाबांनी सांगितलेलं आहे.
आपण त्याचा आधार तर नक्कीच घेणार आहोत. पण आपण हेच करायचं ना, तुमच्या जीवनात तुम्ही चमत्कार घडवलेत, मी त्याचा कसा उपयोग करून घेणार आहे? की पाण्याने पणत्या साईबाबांनी पेटवल्या असतील, मला पेटवता येणार आहेत का? एखाद्या जादूगारांनी त्या पेटवलेल्या दाखवल्या, पण ती जादू असते, तो दृष्टीभ्रम असतो, ती काही सत्य परिस्थिती नसते. साईबाबांच्यात ती शक्ती असेल, मी ह्या चमत्काराला काय करणार आहे? नमस्कार करणार आहे का? हो, करी नाही. पण साईबाबांच्या अंगात जर अशी अलौकिक शक्ती असेल तर त्यांना जास्त शरण कसं जायचं, त्यांच्या चरित्रावर चिंतन कसं करायचं, हे मात्र मी नक्की ठरवेन. म्हणून महाराजांच्या गुरुशोधात नंतर ते पुढे आलेले काशीला आणखीन एक योगी होते, त्यांची पाठशाळा असल्यासारखी होती. ते म्हणाले, तुम्ही शिकवताय? महाराजांनी विचारलं, किती वेळ लागेल? म्हणाले, 18 वर्ष तरी लागतील, दीड तप. ते म्हणाले, 3 दिवसात शिकवणार का? त्यावेळेला महाराजांच्या वाणीत ओज आणि डोळ्यात तेज असलं पाहिजे, कारण ते बघितल्यानंतर ते इतके चकित झाले की त्यांनी नमस्कार केला महाराजांना वाकून आणि म्हणाले, बाळा, मी तुझं काम करू शकणार नाही आहे, पण तुझं काम लवकरच होईल, तू योग्य दिशेने प्रवास चालू आहे, सांगतो. इथपर्यंत आपण काल जवळजवळ आलो होतो. त्याच्यानंतर विचार करा की नैमिषारण्यात जाण्याची प्रेरणा महाराजांना मिळाली. नैमिषारण्य म्हणजे काशीहून अयोध्या, अयोध्याहून नैमिषारण्य. आज ज्या नैमिषारण्यात भागवताचे इतर अनेक ग्रंथांचे सप्ताह घडतात, ते नैमिषारण्य डोळ्यासमोर आणू नका, ज्यांनी बघितलंय त्यांनी, कारण ते नैमिषारण्य रेल्वे स्टेशन आहे. हो, त्याच्या आजूबाजूची वस्ती, त्या सिमेंट काँक्रीटच्या इमारती तसंच आहे ते. पण महाराज ज्या नैमिषारण्यात जात होते ते हिमालयाच्या जवळ असलं पाहिजे, कारण जवळजवळ 12 महिने तिथे बर्फ असायचं. आणि महाराज जर लंगोटी घालून आणि अनवाणी त्या बर्फावरून चालत असतील, केवढा चमत्कार आहे हा. तिथे काय काय असायचं महाराजांनी लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे आणि ते लिहिलेलं आहे. 2 फडांचे नाग असायचे. ज्यावेळेला हे वाचलं, त्यावेळेला काय आपल्याकडे इंटरनेट वगैरे नव्हतं, एन्सायक्लोपीडिया होते, पण कोण बघणार होतं? पण असे डबल हुडेड और 2 हुडेड नाग आहेत ना. नंतर म्हणाले, काही नाग अशी फणावर काढायचे आणि एवढं जोराने कडकड 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 असा आवाज निघायचा आणि वाघसिंहसुद्धा भिवून त्या आवाजानं पळून जायचे. रॅटलिंग स्नेक म्हणतात त्याला. हे महाराजांनी बघितले. एवढे मोठे अजगर असायचे की त्यांच्या नजरेच्या टप्प्यात जर एखादं सावं झालं, हरण किंवा ससा, तर त्यांच्या श्वासाने ते ओढलं जायचं आणि अजगर बसलेल्या ठिकाणी ते सावज स्वतःच्या पोटात घेऊन नंतर कुठेतरी स्वतः हे करून विळखे वगैरे घालून तो पचवायचा. हा भाग निराळा, पण मोठे अजगर असायचे. महाराजांनी आणखी नील गायींचे, गाय म्हणले की महाराजांच्या अंगावर अगदी रोमांच उठत असत. पुढे तर त्यांनी गोशाळाच काढली आणि गोशाळेच्या तिथेच त्यांनी चिरविश्रांती घेतली. तो प्रसंग आपण नंतर बघणार आहोत. नील गायी वनगायीसारख्या त्या शेपटीवर उर्वत ज्या वेळेला पळायच्या आणि कदाचित त्यांची वासरे बरोबर असतील किंवा त्यांच्या स्तनातून ज्या वेळेला दूध गळायचं खाली, त्यावेळेला ते लगेच बर्फावर त्याच्या वड्या व्हायच्या, आईस्क्रीम आपण म्हणतो ना साधारणतः गुलाबी रंगाच्या, आणि महाराजांना दाखवलं असेल कोणीतरी, अरे ह्या वड्या अशा काढून खायच्या, म्हणजे भूक भागते आपली, काय गोड लागायच्या त्या वड्या. नंतर म्हणायचे, असे कंद असायचे आणि ते जर असे दाबले की त्यातून बारक्या बी सारख्या इतक्या निघायच्या, रवा असतो ना आपला गव्हाचा तशा. आणि म्हणाले, त्या बर्फाळ प्रदेशात सुद्धा उष्ण पाण्याचे झरे असायचे. तुम्ही जर एखादा पंचा किंवा वालो आपण म्हणतो ते, त्याच्यात जर तो कंदातला चुरा घेऊन रवा घेऊन ठेवले, सुंदर शिरा तयार व्हायचा. आणि असा की बरेच दिवस तुम्हाला भूकही लागायचे नाही. हे निसर्गाने काय व्यवस्था केलेली आहे. म्हणून जंगली श्वापदळ, विषारी नाग, साप या कशाचीच भीती महाराजांना वाटली नाही. लहानपणीच आपण बघितले की तेव्हा त्यावेळेला स्मशानाची, मध्यरात्रीतल्या एकांताची, गुहेतली कशाचीच भीती वाटत नव्हती. आणि भयातीत तो संत आनंद पाहे. जगी संत कोण कुणाला म्हणलेला आहे? करी वृत्ती जो संत, तो संत जाणा. संत वृत्ती म्हणजे काय? सत्यवृत्ती, संथ वृत्ती, स्थिर वृत्ती, स्तब्ध वृत्ती, शांत वृत्ती. हे कानंदगडलाचे पप्पा रामदास असायचे, त्यांना हे 3 शब्द खूप आवडायचे. स्तब्ध, स्थिर, शांत. स्टेबल, स्टेडी अँड स्टील. खूप शांत. महाराज असे होणार होते, त्यांना तसे योगी भेटले सुद्धा. परंतु अनेक ठिकाणी जाताना महाराजांनी एकच ठरवलं होतं की शरण जायचं, निदान मनानं तरी. ज्यावेळेला नैमिषारण्यात त्यांचा प्रवास चालू होता, त्यावेळेला त्या नैमिषारण्याच्या प्रवासात त्यांना जर काही आढळलं असेल तर इतर अनेक प्रवासी होते त्यांच्यासारखे, शांतीच्या आनंदाच्या शोधात असलेले निरनिराळे साधूसुद्धा होते.
असं करत करत महाराज एका गुहेच्या तोंडाशी पोचले. त्या गुहेत 7 आसनं घातलेली होती. 7 आसनं, त्यापैकी 6 आसनावर योगी बसलेले होते. एके ठिकाणी उल्लेख आहे की आळंदीचे नृसिंह सरस्वती ते सुद्धा त्या योग्यात होते. एक आसन रिकाम होतं. चौथ्या योगी कोणी, म्हणजे त्या एका योग्याने डोळे उघडले, त्यानं हे बाळालेलं दिसलं, त्या गुहेच्या तोंडाशी उभा आहे. त्यांनी डोळ्यांनी सांगितलं त्या आसनावर बस. महाराज जवळजवळ 2 महिने त्यांच्याकडे होते, त्यांची सेवा करत असतील, त्यांच्याकडून स्पंदनं मिळवत असतील, विचारांची, भावनांची, कल्पनांची, योगाची, निरनिराळ्या सिद्धींची. राहिले 2 महिने तिकडे आणि नंतर सर्वांचे आशीर्वाद घेऊन महाराज निघाले. पण मनाचं समाधान जे असतं, आंतरिक समाधान, इथे कुणाला तरी शरण जावं आणि तुम्हीच माझे सद्गुरू, तुम्ही मला अनुग्रह द्या, माझ्यावर कृपा करा, असं वाटलं नाही महाराजांना. महाराज तिथून निघालेले. ते रिकाम आसन बघितल्यानंतर एक विचार किंवा कल्पना मनात येते की ते आसन कायम रिकाम असेल का? साईबाबा आले असतील, बसले असतील, तयारी केली असतील, चला आपण जाऊया शिर्डीला लोकांचा उद्धार करायला. दुसरे आले असतील, असे निरनिराळ्या भारताच्या भागात जे योगी आहेत, सिद्ध पुरुष आहेत, तिथे बसून उपासना करूनही गेले असतील. ते असू दे, आपले महाराज तरी गेले. नंतर ते म्हणाले, इथे काय, इथेही आपलं समाधान झालेलं नाही आहे. हिमालयात जा म्हणून आपल्याला सुचवलं होतं. म्हणून ते खाली आले कलकत्त्याला. बंगालमध्ये त्यांना काही अधिकारी व्यक्ती भेटल्या, पण गुरु म्हणून शरण जावं अशा नव्हत्या त्या. आणि त्यामुळे ते म्हणाले, आता काय करूया, कुठे जाऊया. विचार करत असताना रस्त्यावरून समोरून रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे काही भक्त येताना दिसले, अनुयायी येताना दिसले. रामकृष्ण परमहंस बालकवृत्तीचेच होते हो, जवळजवळ 5 वर्षाचं वय त्यांचं शेवटपर्यंत होतं. महाराजांचे गुरु असेच बालकवृत्तीचे होते, बालकासारखे अत्यंत निर्व्याज, निष्पाप. फार अवघड आहे असं असणं. 50व्या वर्षी गेले रामकृष्ण परमहंस, पण त्यावेळेला अगदी वृत्ती त्यांची बालकासारखीच होती, निर्मळ, पवित्र. महाराज त्यांना शरण गेले, त्यांनी त्यांना उठवलं. महाराजांना साष्टांग नमस्कार रस्त्यातच घातला महाराजांनी. रामकृष्ण परमहंसांना जवळ उचललं आणि सांगितलं, तू स्वतःचा खून कर, मारून टाक स्वतःला. आणि म्हणून ते निघून गेले. महाराज विचार करत असतील, स्वतःचा खून करायचं म्हणजे काय करायचं, स्वतःला मारायचं म्हणजे काय करायचं, आत्महत्या करायची का? मग चालत चालत दक्षिणेकडे हैदराबादच्या जवळ नदीच्या काठी ते आलेले. विचार करत बसलेले की स्वतःचा खून कर म्हणजे काय करायचं. इतक्यात समोरून समर्थ संप्रदायातले रामकृष्ण म्हणून एक प्रकट झाले किंवा आले अचानक. आणि त्यांनी सांगितलं, भटकतोयस ना गुरुच्या शोधात, अरे तुझा गुरु वाट पाहतोय. मराठवाड्यात जा, नांदेडच्या जवळ येळेगाव नावाचं खेडं आहे, त्या खेड्यात तुकामाई नावाचे आहेत, ते तुझे सद्गुरु वाट पाहत आहेत. आता नाव कळालं, गाव कळालं, ठाव ठिकाणा कळाला, महाराजांना आनंद झाला. पण बघण्याच्या आधी ते रामकृष्ण समर्थ रामदासी जवळजवळ आलेले निघूनही गेले. आता महाराज शोध घेत आले तुकामाईंचा. आले तुकामाईंच्या गावाच्या तिथे येळेगावापर्यंत पोचले. त्या परिसरात आल्यानंतर विचारल्यानंतर सगळे लोक, हा तो येडा तो क्या, तुका कोण, त्यांना तुकाराम म्हणतंय, कोण तुकाराम चैतन्य म्हणतंय, कोण तुका म्हणतंय, कोण वेडा तो क्या म्हणतंय, कोण तुका माय म्हणतंय, कोण तुकाई म्हणतंय. तसंच नातं आहे हो, एकाच व्यक्तीची अनेक जणांकडे अनेक प्रकारचे नाती असतात, हा आपला प्रपंचातलाही अनुभव आहे. तर शेवटी शोध घेत ते म्हणाले की आता कुठे असतील सांगता येत नाही. त्यांची आवडती 3 ठिकाणं म्हणजे नदीचा काठ, उकेरडा किंवा स्मशान. आता कुठे जायचं? शेवटी त्यांना सांगितलं, हे तुकामाईंचं घर आहे. महाराज थकले होते की त्या भिंतीला डोकं लावून बसले. काही वेळानं तुकामाई आले, त्यांना कुणीतरी सांगितलं. त्या दिवशी सकाळपासून ते म्हणत होते, अरे चोर येणार आहे चोर. स्वामी समर्थ म्हणत होते, बाळ येणार आहे बाळ. हे म्हणत होते, चोर येणार आहे चोर. अरे सगळं चोरून देणार आहे, सांभाळा रे सांभाळा, सावध राहा, चोर येणार आहे. आणि अक्षरशः महाराजांनी चोरीच केली. कशाची चोरी केली? त्यांचा जो आध्यात्मिक अधिकार, आध्यात्मिक अनुभव, त्यांचं अखंड उन्मनी अवस्थेतलं अनुसंधान, चोरी केली महाराजांनी. पण त्यासाठी महाराजांना खूप किंमत द्यावी लागली. आणि ही किंमत म्हणजे आपण बाजारातली किंमत नाही. त्यामुळे महाराजांचं मूल्य वाढलं. प्रत्येक किंमत महाराज मोजत होते आणि त्यांचं मूल्यवर्धन, हल्ली ज्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो ना, ते व्हॅल्यू ॲडिशन महाराजांची होत होती. महाराज फुलत होते, महाराज विकसत होते, बहरत होते, लक्षात ठेवा. हे तुकामाई कोण होते? तर यावेळेला एक अत्यंत सदाचरणी साधं सात्विक कुटुंब, काशीनाथ पंत आणि पार्वतीबाई
म्हणजे शंकर पार्वतीच की. काशीनाथ पंत हे इतके सात्विक होते, इतके सदाचरणी होते, इतके ज्ञानी आणि तपस्वी होते. त्यांचं तेजस असं होतं की त्या गंगेतून किंवा नदीतून स्नान करून ज्यावेळेला जायचे त्यावेळेला रस्त्यावरचे सगळे लोक बाजूला जाऊन खाली मान घालून आदरानं उभे राहायचे. असाच आदर क्षुरीराम म्हणून जे रामकृष्णांचे वडील होते, अहो निष्कांचन, पैसेने खायची भ्रांत पण काय तेज असेल, आणि असत्य कधी बोलले नाहीत. त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेला परागण द्यावं, इकडून जा तिकडे जा असं करावं लागलं. तसेच हे काशीनाथ पंत होते सत्यवादी. बरीच वर्ष झाली मूल नव्हतं, म्हणून हिने दत्ताची उपासना सुरू केली पार्वतीबाईने. आणि नंतर दृष्टांतच झाला की मी तुझ्या पोटी दत्ताचा अंश म्हणून जन्म घेणार आहे. आणि जन्म झाला तुकामाईंचा. 1813 साली जन्म झाला आणि 1887 साली त्यांनी देह ठेवला. म्हणजे साधारणतः 74 वर्षांचं आयुष्य आहे. आता एक सहज लक्षात ठेवायचं की महाराजांचा जन्म 1845 म्हणजे ज्यावेळेला महाराज जन्मले त्यावेळेला तुकामाई 32 वर्षांचे होते. आणि महाराजांना 13व्या वर्षी महाराज आले आणि साधारणतः 14व्या वर्षी अनुग्रह झाला. म्हणजे त्यावेळेला तुकामाई 45-46 वर्षांचे होते. त्यानंतर तुकामाईंचंही आयुष्य होतं आणि महाराजांचं खूपच आयुष्य उरलं होतं. अशा वेळेलाही गुरु शिष्यांची जी भेट आहे, एक प्रसंग तुम्हाला सांगतो. गुरुची काय गरज आहे जीवनात? महाराजांच्या बाबतीत असा एक प्रसंग घडलेला आहे. महाराजांकडे येणारे शिष्य एक कृष्णमूर्ती, ते सुद्धा अत्यंत त्यांनी देवालाचा अवतारच म्हणायचे त्यांना. आणि त्यांची वाणी, त्यांचं सात्विक तेज, त्यांची राहणी, खरंच तुम्हाला सांगतो की निर्विचार मन करा असं सांगणारा कसा असला पाहिजे, तर त्या कृष्णमूर्तींसारखा. तर कृष्णमूर्तींच्या प्रवचनाला गेले आणि ते म्हणाले गुरुची आवश्यकताच नाही आहे. म्हणजे ते निराळे अर्थाने सांगत होते. आता दत्तगुरूंनी एवढे गुरु केले लक्षात ठेवा, म्हणजे ते शरण जाऊन केलेले आहे. दत्तगुरू स्वतःच आपण गुरूंचे गुरु, परात्पर गुरु, दत्तगुरू म्हणतो ना. अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त, हे अवधूताचं चिंतन आहे, हे परमात्म्याचं चिंतन आहे. अशा दत्तगुरु गुरु करतात पण हे म्हणतात गुरुची आवश्यकता नाही. आणि त्यांनी त्या दिवशी आपल्या वाणीनं आणि ज्याला युक्तिवाद म्हणतात त्यांनी असं पटवून दिलं की ह्यांना पटलंच. हे आले दुसऱ्या दिवशी आणि म्हणाले काल कृष्णमूर्तींच्या व्याख्यानाला गेलो होतो, प्रवचनाला गेलो होतो, आणि त्यांनी सांगितलं गुरूंची आवश्यकता नाही आहे. महाराज म्हणाले द्या टाळी, अहो तुम्ही तर सांगतात गुरूंचा शोध तुम्ही किती घेतला, आणि हे म्हणतात गुरूंची आवश्यकता नाही, तुम्ही म्हणतात द्या टाळी. म्हणाले एक बघा, त्यांनी सांगितलं गुरुची आवश्यकता नाही आणि ते तुम्हाला मनोमन पटलं हो ना, मग झाले की तुमचे गुरु ते. मग ते तुमचे गुरु नाही का झाले? महाराज असे हजर जबाबी होते, फार चतुर होते. म्हणून काय की असे असे तुमचे ते गुरुच झाले. म्हणजे गुरूंची आवश्यकता नाही, याची आवश्यकता नाही, देवाची आवश्यकता नाही, मूर्तीपूजेची आवश्यकता नाही. हे आवश्यकता नाही किंवा आहे हे आपण कोण ठरवणार? सगळ्या कणाकणात जर तो परमात्मा भरून राहिला आहे, कण कण मे भगवान किंवा अणु अणुत विष्णू जर प्रवेश करून राहिलेला आहे, तर आपण ह्याच्यात आणि त्याच्यात कशाला चर्चा करायची? म्हणून ज्यावेळेला ते तुकामाईंकडे आले, तुकामाईंचं एकच तुम्हाला सांगतो की त्यांचं चरित्र सांगणं कठीण आहे, कारण एक नेम किंवा नियम नसायचा. झोपले तर झोपूनच राहतील, उपाशी तर उपाशीच राहतील, भटक तर भटकतच राहतील. आणि त्यांचा अवतार तरी काय असायचा? एक टोपडं असायचं लहान मुलासारखं कानापर्यंत आलेलं, कधी कुंकू लावायचे, एक काकणं घालायचे म्हणजे कंकणं बांगड्या घालायचे, आणि एका काकेत नेहमी कुत्र्याचं एक पिल्लू असायचं, आणि दुसऱ्या हातात चिलीम. एक घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो. मुलांना जर प्रश्न आलेत ना तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, आणि मुलांच्या प्रश्नाला आपल्याला येतं ते उत्तर दिलं पाहिजे, आणि येत नसेल तर मिळवून देतो म्हणून सांगून ते उत्तर त्यांना दिलं पाहिजे. एका ठिकाणी मुलांना आम्ही घेऊन गेलो होतो शाळेतल्या विद्यार्थ्यांना, आणि तिथे नो स्मोकिंगचा बोर्ड होता, कारण सार्वजनिक असं स्थळ होतं पण धार्मिक असं पवित्र स्थळ होतं. तिथे अनेक संतांचे फोटो होते. तिथे समोरासमोर दोन भिंतींवर एका बाजूला तुकामाई होते आणि दुसऱ्या बाजूला शेगावचे गजानन महाराज होते. दोघांच्याही हातात चिलीम होती, नो स्मोकिंग लिहिलेलं होतं. आणि मुलं आपसात कुजबुजायला लागली, नो स्मोकिंग, नो स्मोकिंग, अँड दॅट होली मॅन, दॅट पवित्र माणसं आहेत आणि स्मोकिंग करतात. कुजबूज आल्यानंतर विचार काय आहे, ते एका मुलाने सांगितलं, सर नो स्मोकिंग म्हणतात आणि लिहिलंय सुद्धा. आपण नमस्कार करणार होते ना, यांच्या हातात चिलीम कशी. हां, तर म्हटलं दोघांच्याही चरित्रात एकाच अर्थाचे प्रसंग आहे. ह्यांना बाहेरून चिलीम पेटवायला अग्नी लागत नसे,
योगाग्नी निर्माण करून ते चिली पेटवायचे शेगावचे गजानन महाराज. आणि आमचे तुका माहित तर काय, तंबाखू नाही, अग्नी नाही, काही नाही, चिली धरली तोंडाला, जय गुरु म्हटल्यानंतर ज्वाला निघायच्या आणि झुरका मारायचे. असं जर योग सामर्थ्य तुमच्याकडे असेल तर ओढा ना तुम्ही चिली. पण योग सामर्थ्य नाही, तुमची मनगट सिगरेट किंवा बिडी एवढी, तुम्ही काय स्मोकिंग करणार सांगा बरं. मग त्यांना पटलं की दे हॅव डिव्हाईन पॉवर. म्हटलं खरंच डिव्हाईन पॉवर, दिव्य शक्ती होती त्यांच्याकडे. आणि ते काही त्यांचं व्यसन नव्हतं, ते त्याला ॲडिक्ट झालेले नव्हते, त्याच्या अधीन गेलेले नव्हते, त्यांचे गुलाम झालेले नव्हते. हे सगळं लक्षात ठेवायचं. महाराजांच्या चरित्रापासून आपण शिकायचं काय, स्वामी व्हायला शिकायचं. एक गमतीदार उदाहरण महाराजांच्या चरित्रात येईल, रामकृष्ण जास्त रंगवून सांगायचे उदाहरण, की मुलगा एकदा पहिल्यांदाच वडिलांच्या बरोबर बाजारात गेला. त्या बाजाराच्या शेजारीच कोर्ट होता. हां, तर एकदा आता कोर्टाची वेळ झाल्यामुळे जो आरोपी असतात त्यांना कोर्टात हजर करायचं असतं, म्हणून तो चोरमध्ये बाजूने चार पोलीस आणि घेऊन निघाले. तर तो मुलगा विचारतो की बाबा तो कोण, बाजूला चार पोलीस, तो आहे कोण? अरे तो चोर आहे, आता त्याला कोर्टात घेऊन जात आहेत. हां हां, चोर आहे नाही का? नंतर काही वेळाने तो फिरत असताना न्यायाधीश साहेब जात होते, त्यांच्याही बाजूला चार पोलीस होते. म्हणाला तो मोठा चोर बघा, कारण न्यायाधीश म्हणजे त्याच्या बाजूला. त्यावेळेला ते म्हणाले जोरात बोलू नकोस बाबा, तो आधीचा जो चोर होता ना, तो चोर त्या चार पोलिसांच्या नियंत्रणाखाली होता, तो चोर त्या चार पोलिसांच्या अधीन होता. आणि न्यायाधीश जो आहे ना, त्या न्यायाधीशाच्या नियंत्रणाखाली ते चार पोलीस आहे. न्यायाधीश हा पोलिसांचा स्वामी आहे आणि चोर हा पोलिसांचा गुलाम आहे, लक्षात ठेवा. हां असं आहे नाही का? तसंच आहे की आपण कुठल्याही गोष्टीचे गुलाम लवकर होतो. आपण निर्णायक व्यसनांचे तर होतोच, यंत्रांचे गुलाम होतो. तर आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच असं होऊन जातं ना, ती गुलामीच आहे एक प्रकारची. त्यातून सुटणं म्हणजे प्रपंच करता करता प्रपंचातून सुटणं. असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल, असलं तर बरं, नसलं तर जास्त बरं, अशी पुढची स्टेज आहे. आणि पुढे खरंच तुम्हाला सांगतो, विदेहस्थिती आपण ज्याला म्हणतो ती फार वरची अवस्था असेल, पण असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल, मी आनंदात आहे. बघा, हे आनंदात असणं आहे ना, ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे. आणि महाराजांचं जे जीवन आपण पिळलं तर काय निघेल त्यातून? महाराज म्हणतात नामाचं प्रेम, नामाचं प्रेम निघेल. आणि दुसरं म्हणजे नामाचं प्रेम आणि नाम घेताना मिळणारा आनंद. त्यांनी उगीच नाही आपल्या पहिल्या शिष्याचं नाव ठेवलं आनंद सागर, काय सुंदर शब्द आहे. दुसऱ्या शिष्याचं ठेवलं ब्रह्मानंद. आणि महाराजांनंतर महाराजांनी इतक्याच योग्यतेचे तात्यासाहेब केतकर आणि त्याच्यानंतर आपल्या दृष्टीने बाबा वेलसरे, त्यांनी आपल्या आत्मचरित्राचं नाव ठेवलं आनंद साधना. आनंद आनंद आनंद, आपण नुसतं म्हणायचं नाही, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे नाही, आपण आनंद जगायचा. आणि आपण आनंद आपल्यात मुरवायचा नाही, आतला आनंद बाहेर उसळून येऊ द्यायचा, ओतप्रोत आनंद. बास, हीच खरी साधना आहे. आपण चरित्राचं चिंतन करतोय, शेवटी कुठल्या मुक्कामाला पोचायचं आहे? आपल्याला आनंदाच्या मुक्कामाला पोचायचं आहे. पण आनंद शब्द वापरून कविताही केलेल्या आहेत, खूप प्रसिद्धही झालेल्या आहेत. आनंद यात्री मी आनंद यात्री, आनंद मार्गी मी आनंद मार्गी. पण हे कवी आनंदाच्या मार्गावरच राहिले आणि आनंदाची यात्राच करत राहिले. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, हा अनुभव त्यांना आला नाही जो तुकोबांना आला. एखादा वारकरी ज्यावेळेला तुकोबांचा अभंग म्हणतो ना, त्यावेळेला तो वेदच म्हणत असतो. वेदांचा तो अर्थ आमासीचा ठावा, येरानी वहावा भार माता. येरानी म्हणजे कोणी? द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी असे वेदांचं पाठांतर केलेले, अस्खलित उच्चार करणारे. त्यांनी भार माथा व्हावा म्हणजे वर अहंकार, मी चतुर्वेदी आहे, त्रिवेदी आहे. पण वेदांचा तो अर्थ आमासीचा ठावा, आमच्या जीवनात तुम्हाला तो अर्थ व्यक्त होईल. हे तुकामाईंनी महाराजांना स्वतःच्या जीवनातून सांगितलं. तुकामाईंचं एक काय चरित्र आहे हो, कधी जातील ऊसाच्या मळ्यात, आणतील ऊस काढून. महाराजांच्या चरित्रात ज्यांनी गुरुसेवा करताना हा प्रसंग आपण पाहूया विस्तारानं. पण लक्षात घ्या की ज्यावेळेला तुकामाई निरनिराळ्या प्रकारचे चमत्कार घडवायचे, त्यांचे चमत्कार आपल्याला वाटतील चमत्कार, पण त्याच्यात सुद्धा एक प्रकारची मेथड म्हणजे एक पद्धत असायची, एक व्यवस्था असायची. जे लोक नास्तिक असायचे, जे लोक स्वार्थी असायचे, जे लोक आपमतलबी असायचे, सकाम इच्छेनं त्यांच्याकडे यायचे, त्यांना ते दूर करायचे.
त्याच्यासाठी त्यांना मारायचे, त्यांना शिव्या द्यायचे. आणि त्यांनी एक कला साध्य केली होती ज्याचा प्रसाद महाराजांनी भोगावा लागला. पण महाराज निरनिराळ आट्यापाट्या सुरपारंब्या हे फार प्रवीण होते ना महाराज, म्हणून ते चुकवू शकले. तुकामाई जाताना पळता पळता मागे पायात दगड धरून मागे मारायचे, ते मागच्या माणसांना लागायचे आणि म्हणायचे यांच्या मागे पळण्यात काही अर्थ नाही आहे. त्यांना नको असायची ती माणसं, पण त्यांना आवडणारा एखादा जर माणूस असेल तर त्याच्यासाठी ते काहीही करते. त्यांना काही अशक्य नव्हतं हे लक्षात घ्या. इन द फील्ड ऑफ ऑल पॉसिबिलिटीज क्रिएटिंग अफ्लुएन्स नावाचं एक पुस्तक आहे डॉक्टर दीपक चोप्रांचं, क्रिएटिंग अफ्लुएन्स हे त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि इन द फील्ड ऑफ ऑल पॉसिबिलिटीज हे देवाची व्याख्या आहे. देव म्हणजे असे क्षेत्र आहे, हे सगळं ब्रह्मांड विश्व 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 त्याचा विश्वनाथ आहे, त्याचा विश्वेश्वर आहे, त्याचा विश्वेश आहे, त्याचा विश्वात्मा आहे आणि त्याचा विश्वंभर सुद्धा आहे. हे सगळे एकत्र करा ना शब्द आणि मग तुम्हाला कळेल सद्गुरू म्हणजे काय ते. अशा सद्गुरूंच्या पायाशी महाराज पोचले होते. एक सिद्धांत मांडला जातो, बाबांनी सुद्धा आपल्या पुस्तकात सांगितलेला आहे, विश्व मनाचा सिद्धांत, कॉस्मिक माइंड और कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. म्हणजे एकाच वेळेला अनेकांच्या मनात एक विचार येतो हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर अनेक मनांना जोडलेले असाल तर त्यांच्या मनातले विचार तुम्हाला आपोआप कळतात. ही सिद्धी आहे का? सिद्धी नाही आहे. माणसावरच्या अतोनात प्रेम, अहेतुक अकारण अनकंडिशनल लव्ह करत असाल एकावर तर त्याच्या मनात काय आहे, त्याच्या जीवनात कोणती समस्या आहे हे कळतं. महाराजांना विचारलं एकदा की तुम्हाला एकदम उत्तर कसं देतं प्रश्नाचं, किती तुम्ही छान उत्तर देता. ते म्हणाले, व्यक्ती माझ्याकडे यायला लागली की मी त्याचं मन वाचू शकतो. बाबांच्या जीवनात गुरुदेव बाबांच्या त्यांनी चरित्रात लिहिलं आहे की एकदा मला हे व्हायला लागलं की समोरून येणारी व्यक्ती प्रश्न विचारणार आहे, पण प्रश्न त्याचं ज्ञान दाखवायला विचारणार आहे का, त्याचं समाधान करायला विचारणार आहे का, माझ्या ज्ञानाची परीक्षा घ्यायला येणार आहे. आणि हे मला कळायला लागलं, त्यामुळे त्या व्यक्तीशी वागणं मला अवघड होऊन बसलं, कारण हा माझी परीक्षा घ्यायला आलेला आहे, मग त्याला कसं उत्तर दिलं पाहिजे. म्हणून म्हणाले, महाराजांच्या समोर बसून डोळ्यात पाणी आणून मी सांगितलं, महाराज हे काय आहे मला माहीत नाही, पण ही सिद्धी किंवा काय जे असेल ते तुम्ही परत घ्या. आणि म्हणाले, काही दिवस मला हे जे लोकांच्या मनातले विचार कळत होते ते आले तसेच गेले सुद्धा, आणि मग मी शांतपणे लोकांशी वागू शकलो. म्हणून सिद्धी या पाहिजे तसं नाही, उलट सिद्धी प्रसिद्धी हा अधपाताकडे जाणारा प्रवास आहे. म्हणून तुकाराम हे सिद्ध पुरुष होते, ते योगी होते, ते इतके तुम्हाला सांगतो निर्लेप होते. आणि त्यांना कशाची निर्मोही ज्याला म्हणतात ना, कशाचाही मोह नव्हता. अवतार मात्र असा, मुलं त्यांच्याबरोबर कायम असायचे, कारण हे त्यांना नाच करायला शिकवायचे, गाणी शिकवायचे, विनोदी गोष्टी सांगायचे, निरनिराळ्या कृती करून दाखवायचे. म्हणून मुलगा जर घरी आला नाही तर त्या वेड्यात तुक्याकडे बघा, तिथे मिळेल आणि बऱ्याच वेळेला मिळायचे सुद्धा. महाराजांच्या जीवनातली शेवटची परीक्षा आहे ना, ती अशी घेतलेली आहे. तर तुकाराम ज्या वेळेला महाराज म्हणा सकाळपासून सांगत होते चोर येणार आहे चोरून नेणार आहे, हाच तो चोर हे काही तुकारामानं कळलं नाही. अनेक लोकांनी सांगितलं, एक पोर तुम्हाला शोधतंय तुमच्या घराच्या ठिकाणी, आम्ही त्यांना पाठवलंय. आले त्यावेळेला त्यांच्या हातात उसाचं दांडकं होतं, दुसऱ्याच्या नेहमीप्रमाणे पिल्लं होतं कुत्र्याचं, आणि सगळं उसाचं दांडकं घेऊन त्यांचं पहिलं वाक्य काय होतं. म्हणून मी मग अशी विश्वमन किंवा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे सगळ्या जगाची म्हणून एक संयुक्त अशी एकत्रित जाणीव आहे, ज्ञान आहे, ते एका पद्धतीनं विचार करणारी एक शक्ती आहे. रामकृष्णाने कलकत्त्याला त्यांना सांगितलं, तू स्वतःचा खून कर, बस त्याच्यानंतर इकडे चालले ना ते तुकामाईंकडे. तुकामाई दांडकं उसाचं हातात घेऊन त्याला ये मी तुझा खूनच करतो, तिकडे ते म्हणतात तुझा खून कर आणि इकडे हे म्हणतात ये तुझा खूनच करतो. म्हणजे त्या मनानं काही जोडणी नसेल का हो सांगा बरं, असे म्हणजे फक्त आपण फिजिकल लेवलवरच विचार करायचा. मेटाफिजिकल शब्द आवडत नाही सायंटिस्टांना, नको ना, पण स्पिरिच्युअल आहे ना काहीतरी, स्पिरिट्स म्हणू नका. मग त्याला कधी भूत म्हणतात किंवा स्पिरिट्स म्हणजे अल्कोहोल दारू सुद्धा म्हणतात, परंतु स्पिरिच्युअल आध्यात्मिक ही एक पातळी आहे आणि त्या बाकीच्या अनेक पातळींच्या वरची आहे. परम अर्थ ज्याला म्हणतो ती आध्यात्मिक जीवनशैली आहे आणि या सगळ्या संतांची असते. ज्ञान असो वा नसो, रूप असो वा नसो, लिंग कोणतंही असो, तुमच्याकडे धन असो वा नसो, तुम्ही व्यवसाय कोणताही करत असा, जीवनातल्या कोणत्याही अवस्थेत असा, तुम्हाला भक्तीचा अधिकार आहे. आणि त्या भक्तीची शक्ती एवढी आहे की स्वतः मुक्त होऊन इतरांना मुक्ती देण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार आहे.
हे लक्षात घ्या. मग तुका महिनी त्यांना पहिल्यांदा हे म्हणल्याबरोबर ये तुझा खून करतो, तुला मारून टाकतो. महाराज पुढे झाले म्हणाले, मी माझं जीव तुमच्या पायावर अर्पण करतो. म्हणजे मी जीव देतो, तुम्ही खून करता, मी जीव देतो. बास तोच अनुग्रहाचा क्षण होता. पुढे 9 महिने परीक्षा घेतली म्हणजे काय, टाऊन सोलाखून जसं सोनं 52 कशी करतात ना, तसं महाराजांचं कच्चं मडकं जे काही थोडासा कच्चेपणा राहिला असेल तो पक्का करून घेतला. त्यामुळे कुंभाराच्या भट्टीत जशी मडकी जळतात किंवा त्या आपण म्हणतो ना बेलदार, त्याच्या विटांच्या भट्टीत विटा जशा सगळ्या बाजूनी भाजून भक्कम बनतात, महाराजांना तसं बनवलं तुकामाईने. हाच खरा अनुग्रह होता. उठवून म्हणाले, ये रे माझ्या बाळा, हात हाताला धरून घरात नेलं. पण नंतर 9 महिने मात्र इतकी परीक्षा घेतली की आपण गमतीनं म्हणू शकतो, 9 महिन्यानंतर जर एखादं वायजन म्हणार असेल ना, तर महाराजांचा 9 महिन्यानंतर पुनर्जन्म झालेला आहे, त्यांना अनुग्रह मिळालेला आहे. या अनुग्रहासाठी तुकामाईने महाराजांच्या कोणकोणत्या परीक्षा घेतल्या, आणि ती एका अर्थाने सत्व परीक्षा होती. म्हणजे महाराजांचं सत्व पाहणारी जशी परीक्षा होती, तसं महाराजांना सत्व वाढवणारी किंवा महाराजांना सात्विक बनवणारी ती परीक्षा होती. आणि महाराज या सगळ्या परीक्षेत महाराज उत्तीर्ण झाले. त्या महाराज काही काही परीक्षा बघूया आपण, आणि मग अनुग्रह. अनुग्रहाचा किती सुंदर प्रसंग आहे. आणि नंतर अनुग्रहानंतर त्यांनी दिलेला उपदेश हा एका अर्थाने आदेश आहे. नाथ म्हणतात आदेश म्हणतात, म्हणजे माझी आज्ञा आहे, गुरुची आज्ञा आहे, आणि त्याप्रमाणे त्या आज्ञाचं पालन तू केलं पाहिजेस. महाराजांनी हे सगळं केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुकामाई उठण्यापूर्वी महाराजांना उठावं लागायचं. मग नदीवरचं पाणी आणावं लागायचं, स्नान वगैरे, तर स्नान तयारी सगळी करून द्यावी लागायची. महाराजांना एक नंतर विचारलं की तुकारामासारख्या उन्मनी अवस्थेतल्या ज्यांचं काही नियमित नाही आहे, निश्चित नाही आहे, त्यांच्याबरोबर तुम्ही कसं राहणार आणि त्यांचं मन तुम्ही कसं जिंकलं. ते म्हणाले, आम्हा दोघांचं मनोमिलन फारच लवकर झालं होतं. मनोमिलन शब्द चरित्रात वापरलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनातलं मला कळायचं. एक सहज प्रसंग सांगतो महाभारतातला आहे, की रुक्मिणी आणि द्रौपदी भेटलेल्या असताना रुक्मिणीने एक प्रश्न विचारला. साधा प्रश्न आहे. रुक्मिणी कृष्णाची ज्या 8 कृष्णाच्या नायिका सांगितल्या जातात त्यातली आवडती रुक्मिणी होती, आणि याची इतर सुद्धा तिच्या सवतींना कल्पना होती. ती रुक्मिणी विचारते, मला हे द्रौपदी तुझं आश्चर्य वाटतं, 8 जणांत विभागलेला पती सांभाळताना आमच्या नाकी 9 येतात. म्हणजे तसं 16108 आहे श्रीकृष्णाच्या, पण त्यांनी निरनिराळे पण जिंकून किंवा आणलेल्या, पळवून सुद्धा आणलेले रुक्मिणीला, तर अशा ज्या 8 नायिका आहेत, या 8 जणांत कृष्ण विभागला गेला आहे तरीही त्याला सांभाळताना आमच्या नाकी 9 येतात. तू एकटी 5 जणांना कशी सांभाळते, आणि 5 जण सुद्धा साधे नाही आहेत. एक अत्यंत सत्य प्रतिज्ञ आहे, चारित्र्यवान, दुसरा अत्यंत बलवान आहे, तिसरा तेजवान आहे, चौथा अत्यंत सौंदर्यवान सुंदर आहे नकुल, आणि अत्यंत बुद्धिमान वाद घालणारा, आणि येणाऱ्या घटनांची पूर्वसूचना ज्याला मिळायची अंतप्रेरणेनं, तो सहदेव. ह्या 5 पतींना तू कशी सांभाळतेस. जे तिथे द्रौपदीने रुक्मिणीला उत्तर दिलं ना, तेच महाराज द्यायचे. त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय लागणार आहे, ते काय करणार आहे, ते मला आधी कळायचं, आणि मी पूर्वतयारी किंवा व्यवस्था करून ठेवायचं. त्यांना तहान लागली मला कळायचं, मी पाणी तयार ठेवायचं ते आल्यानंतर. आणि त्यामुळे माझ्या परीक्षा तर त्यांनी घेतल्याच. एक परीक्षा तर अशी घेतली, वडाच्या झाडाकडे होते आणि म्हणाले, चढ झाडावर. महाराज चढले, झाडावर चढण्यात पटाईत होतेच. म्हणाले, पानं तोडून खाली टाक. 200 पानं महाराजांनी खाली तोडून टाकली. उतर खाली. उतरले महाराज खाली. बघ तुला काय दिसतंय, जिथलं पान तू तोडलेस तिथून रक्त येते रे झाडाचं. तो पांढरा डिंक जो येतो ना, चीक आपण ज्याला म्हणतो डिंक, तर तो ते रक्त आहे झाडांचं. त्यांना वाईट नाही का रे वाटलं, मग आता काय जोडती, असं कशी जोडते. महाराजांनी काही प्रश्न विचारला नाही. गुरुची आज्ञा एक लक्षात ठेवा, टोटल अनकंडिशनल सरेंडर, संपूर्ण विनाशर्त शरणागती. मग महाराज चढले वरती, टोपली घेऊन ते सगळी पानं एकत्र केली आणि चिकटवलं, सगळी पानं चिकटली खाली उतरलं. मग आता कसं बघ, वडाचं झाड हसतंय. इथे परीक्षा कशी होती, गुरुची आज्ञा प्रमाण आणि अंतिम, त्याच्यातून अर्थ काढायचा नाही किंवा त्याला अटी लावायच्या नाही. हे एकदा डोहात मार उडी म्हणाले, डोह खोल नदीचा, आणि आलेच नाहीत महाराज. रडायला लागले, माझा बाळ, माझा बाळ. कुणाचा मुलगा होता, कुणाच तो काही दिवस इथे होता, आता गेला रे. तुकाराम रडायला लागले. सगळ्या लोकांनी शोध गळ टाकून शोध घेतला पाण्यात महाराजांचा, परंतु महाराज काही सापडले नाही. काही तास गेले,
आणि नंतर म्हणते बाळ वरती या, तू वरती आला नसतं, मी डोहात उडी मारून जीव देईन. महाराज वरती आले, शांत होते. परीक्षा होती ही. महाराजांचा जसा विश्वास होता आपल्या सद्गुरूंवर, तसा सद्गुरूंचा या आपल्या सच्चिष्यावर सुद्धा विश्वास होता. त्यांचे शिष्य होणं सोपं नव्हतं. तुकामाईंचं सगळ्या प्रकारच्या परीक्षा घेतल्या. एकदा तर एका उसाच्या मळ्यात गेले, तो मळेवाला त्यांचा भक्त होता. 3 जणांनं उचलणारनं एवढी उसाची मोळी बांधली हो, आणि ती डोक्यावर घेऊन उचल, काय उचलणार, महाराजांचं वय 13 वर्षांचं असेल, आणि माझ्या मागे हे धावायला लागले. महाराज धावतायत जीवाच्या आकांतानं, आणि गावातल्यानंतर इकडे तिकडे सगळे ऊस फेकले, मुलांनी वगैरे घेऊन गेले, महाराजांना एकही ऊस नाही. महाराजांची तक्रार नाही आहे. म्हणायचे माझे पाय चेप, मला झोप येईतोपर्यंत. आणि कधी कधी 2-2, 3-3 दिवस हे झोपायचे नाही. एक वाक्य आहे त्या चरित्रात की जवळजवळ 9 महिने तुकामाईची सेवा करताना महाराज कधी नीट झोपलेच नाहीत. नदीवरून पाणी वगैरे आणायचं, त्यावेळेला त्यांना दुसरं असेल तर ते पाणी आहे तिथे ठेवून दुसऱ्यासाठी तयारी करावी लागेल, त्यांच्या दुसऱ्या कामाची तयारी करावी लागायची. आणि हे सगळं घडत होतं, लक्षात ठेवा. महाराजांच्याकडून निरनिराळ्या प्रकारची ते तयारी करून घेत होते. महाराजांना ज्याला आपण बौद्धिक ज्ञान म्हणतो, ते तुकामाईंनी किती दिलं हा फार उल्लेख न केलेला भाग आहे. पण ज्याला यौगिक ज्ञान म्हणतात, ज्याला सिद्धी म्हणतात, त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ज्यावेळेला अनुग्रह दिला तो प्रसंग, आणि त्याच्या आधी घेतलेली त्यांची परीक्षा. महाराजांना जिथे तुकामाई तिथे महाराज, तुकामाई कधी इकडे जायचे तिकडे जायचे पुढे पळायचे, महाराज बिचारे त्यांच्या मागे मागे मागे. तुकामाई जर जेवले नाहीत ना तर महाराजांना उपास, असे किती दिवस गेले असतील. तुम्ही फक्त महाराजांच्या वयाचा करा. महाराज हे अत्यंत सधन सुखवस्तू कुटुंबातून आलेले आहेत. लिंगोपंतांच्या काळापासून इनामदारी कुलकर्णी वृत्ती इतकी चांगली, सरकारचा त्यांच्यावर विश्वास, म्हणून त्यांना दिलेल्या जमिनी, त्या जमिनींचं उत्पन्न, अशा घरातून हा 12-13 वर्षाचा मुलगा निघतो. इतक्या सद्गुरूंचा शोध घेत जवळजवळ भारतभर म्हणा निघतो. दक्षिणेकडे नाही गेले त्यावेळेला, नंतर गेलेत महाराज, पण शोध घेत येतो. आणि नंतर गुरु भेटल्यानंतर गुरु इतक्या प्रकारच्या परीक्षा घेतो. ही शेवटची परीक्षा कशी होती बघा बरं. बसलेत शेजारी महाराज, ते म्हणाले वाळूत खड्डा खणवर, मोठा खड्डा खण. तिकडे 3 मुलं तुकामाईंवर खेळायला आली होती. ते म्हणाले खेळता खेळता त्याला त्या खड्ड्यात नेई, आणि खड्ड्यात नेल्यानंतर काय पुरून टाक, आणि त्याच्यावर सिद्धासन घालून बस. महाराजांनी त्याप्रमाणे केलं. मनात विचार आला असेलही कदाचित, पण गुरुने सांगितले म्हणजे गुरु जे करतील ना त्यातून आपल्याला बाहेर नक्कीच काढतील. 2 प्रसंग सांगतो. रेणुका मातेकडून एक अपराध घडला, जमदग्नी चिडले आणि त्यांनी सांगितलं मातेचं डोकं उडवून टाका, शिरच्छेद करा. बाकीच्या मुलांनी नाही केला, आईला कसं, पण परशुरामांनी केला. आणि नंतर तुला पाहिजे ते देतो, मला माझी आई परत पाहिजे, आणि आई परत दिली त्याने. आणि नंतर ते म्हणाले जे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे समाधी लागणारे तपस्वी काही अशक्य नसलेले माझे पिताश्री ज्यावेळेला सांगतात त्यावेळेला त्यांना न विचारता ती जर आज्ञा त्याचं पालन मी केलं तर मला पाहिजे ते देणार असतात, आई त्यांना परत मिळाली होती. असे प्रसंग गुरुच्या बाबतीत घडतात. मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ एक समोरून पोर येत होतं, जरा अस्वच्छ असेल तर त्याला सांगितलं अरे याला चांगलं धू वगैरे वाळत घाल रे. त्यांनी मच्छिंद्रनाथ गेले, त्या पोराला आंघोळ वगैरे घातली, पिळलं आणि तारे वाळत टाकलं. पोर नक्कीच जिवंत नसेल हो. ते म्हणाले अरे काय केलंस त्या पोराचं, तुम्ही सांगितलं ना की त्याला स्वच्छ धू आणि वाळत घाल, म्हणून मी स्वच्छ धुतलं पिळलं आणि वाळत घाल. अरे तुझ्यासारखा शिष्य मला मिळाला, मी गुरु म्हणून भाग्यवान आहे, तुला काय पाहिजे ते पोर परत पाहिजे. हे लक्षात ठेवा, ते पोर तर परत देतोच रे, पण मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, तुला शक्तीसुद्धा देतो. आणि ही शक्ती आहे ना ती अध्यात्मशक्ती आहे. सगळ्या शक्तींच्या वरची सर्वश्रेष्ठ परमशक्ती ती अध्यात्मशक्ती आहे. मग ते बसले महाराज सिद्धासन घालून. संध्याकाळ झाली, मुलं घरी परत आलेली नाही आहेत. अशा वेळेला आई वडील शोधायला आले, कुठे नाहीतरी तुकामाईंकडे मिळणारच. तुकामाई म्हणले आत्ता खेळत होती ते मुलं, अरे तो सिद्धासन घालून जो बसलाय ना बघा बरं, त्याला माहीत असेल मुलं कुठे. ते महाराज काहीच बोलायला तयार नाहीत, कारण गुरुची आज्ञा कुठे. लोकांनी मारायला सुरुवात केलं, तुडवायला सुरुवात केली. ते म्हणाले अहो तो बसलाय त्याला बाजूला काढून उकरून तरी बघा बरं. उकरून बघितलं तर ती पोरं होती, बेशुद्ध पडलेली असतील. ती तुकामाईने वगैरे काढली, ह्या महाराजांना इतकं मारायला लागलेलो, आमच्या मुलांचा तू जीव घेतलास. नंतर बऱ्यापैकी मार काढल्यानंतर महाराजांनी
ते म्हणतात माझ्या पोराला कशाला मारता, तुमची पोरं इथं माझ्याबरोबर खेळत आहेत. मग सगळ्यांनी महाराजांची क्षमा मागितली. महाराज काही नाही, ही शेवटची परीक्षा होती जवळचं, जीवघेणी परीक्षा आहे, गुरुवरच्या श्रद्धेची नाही निष्ठेची परीक्षा आहे. महाराजच म्हणायचे पुढे आपण ते स्पष्ट करून सांगूया, जीवनात विश्वास हा प्रपंचात लागतो. प्रपंचातून परमार्थकडे जाताना मधला टप्पा श्रद्धा असतो, आणि अगदी वरती पोचायचं असेल तर निष्ठेशिवाय पर्याय नाही. निष्ठा म्हणजे काय आपण ते नंतर पाहणार आहोत. आता अनुग्रहाचा प्रसंग. इतकं सगळं झाल्यानंतर जवळच रामनवमी आली होती. त्या दिवशी त्यांनी काय सांगितलं, चल माझ्याबरोबर. त्यांच्या इतकं वात्सल्य होतं त्यांच्या आवाजात, त्यांच्या स्पर्शात प्रेम होतं, चल रे माझ्या मुला. महाराजांचं वय 14 वर्षांचं असेल. तर त्यावेळेला शेतातल्या एका विहिरीकडे नेला. अशोक न्हाले दोघं जण, गुरु शिष्य. अजून महाराज शिष्यच आहेत, अनुग्रह झालेला नाही आहे. अशोक वृक्षाखाली बसले, महाराजांना स्पर्श केले, डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद. महाराजांची समाधी लागली. काही वेळाने ती समाधी उतरल्यानंतर त्यांनी त्याला आलिंगन दिलं. आलिंगन हल्ली दुर्मिळ झालंय, आणि हल्ली तर देऊच नका म्हणत. हल्ली आलिंगन देऊ नका, हे दुरूनच नमस्कार करा, कोपऱ्यापासून नमस्कार, दुर्जनम प्रथमम वंदे, हे जे आपण जे सगळं म्हणतो ना ते सगळं येतं. आलिंगन दिलेलं आहे. आलिंगन इज नॉट हगिंग. हल्ली जे म्हणतात गिव मी अ हग, ते काय शारीरिक पातळीवरचे आहे. आलिंगन म्हणजे माझं जे आत्मलिंग आहे, आज जी ज्योत आहे, आज जो खरा मी आहे, चल मी तो तुला देतो. ये हृदयचे ते हृदय घातले, हे आलिंगन आहे. आत्मलिंग माझं, लिंग म्हणजे खून आहे, माझं जे सत्व आहे ते मी तुला देतो. ये आणि त्या स्पर्शात छातीला छाती, गळ्याला गळा, मस्तकाला मस्तक, आणि इतकं सुंदर आलिंगन दिलं. आणि काय उद्गार आहे तो, वसिष्ठांनी जे रामाला दिलं ते सगळं आज मी तुला दिलेलं आहे. फकीर झाले एका अर्थाने, ते सगळं दिलेलं आहे. आणि बरोबर त्यावेळेला सूर्य डोक्यावर आलेला होता. चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म, रामदास समर्थ त्यांचा जन्म, आणि महाराजांचा सुद्धा अनुग्रहानंतर जो पुढचा जन्म होतो तो पुनर्जन्म आहे. आपण कुठपर्यंत पोचलेलो आहोत बघा. आपण महाराजांची तळमळ बघितली गुरु भेटीची, त्यानंतर महाराजांचा गुरु शोध बघितला, बरोबर, नंतर गुरु भेट बघितली, नंतर गुरुची सेवा पाहिली, गुरुचा अनुग्रह, 5 गोष्टी झाल्या. अजून 2 गोष्टी राहिल्या. अनुग्रह देताना गुरुनी कोणता उपदेश केला आणि कोणता आदेश दिला, आणि त्या आदेशाचं महाराजांनी कसं पालन केलं. माझं महत्व वाढवू नको, समर्थ रामदासांचं महत्व वाढव. श्रीराम जयराम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र, त्याचा ध्यास, त्याचा अभ्यास, आणि मुख्य म्हणजे तो तुझा श्वास बनला पाहिजे. नाम जपा श्वासोच्छ्वास अहो मंदिरवासी जन, हे उगीच नाही महाराजांनी सांगितलं. आणि अगदी शेवटचा श्वास सुद्धा नामात गेले पाहिजे. म्हणणारे महाराज शेवटी अत्यंत तळमळीनं आपल्याला सांगतात की जेथे नाम तेथे माझे प्राण, सांभाळावी कोण. आणि महाराजांनी शेवटचा श्वास घेतला. राम नाम म्हणजे जर महाराजांचा प्राण असेल, तर महाराजांना किंवा सद्गुरूंना जिवंत ठेवायचं असेल, तर त्यांनी दिलेल्या नामाचा अखंड अभ्यास, अखंड स्मरण आणि अखंड अनुसंधान हाच मार्ग आहे, हे अगदी लक्षात ठेवा. आणि त्यामुळे महाराजांचा अनुग्रह आणि महाराजांना खरा आदेश कोणता दिला आहे, आणि तो महाराजांनी किती तंतोतंत आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पाळला, हा विषय आपण उद्या पाहणार आहोत. आणि आता महाराजांचं चरित्र फुलत जाणार आहे. आता महाराज सद्गुरूच बनलेले आहेत, पण एकदम प्रकट होऊ नकोस, तू हिमालयात जावं, महाराज नैमिषारण्य वगैरे, आणि नंतर स्वतःची तयारी करून घेतली, आणि काही कालानंतर ते प्रकट झालेले आहेत. कुठे पहिल्यांदा प्रकट झाले, कसे अनुभव आले, घरी आईवडिलांना कसे भेटले, हे फार सुरस आणि आपण म्हणतो ना उद्बोधनचं चरित्र आहे. क्रमाक्रमानं महाराजांच्या साक्षीनं, महाराजांच्या पायाशी बसून, त्यांच्याच प्रेरणेने आपण पाहणार आहोत. तर संकल्प करूया की या महात्म्याला, या नामावताराला आपल्याकडून कशाचीही अपेक्षा नव्हती, सोडून नामाची, आणि ते नाम निरपेक्ष भावनेनं घ्या. नामासाठी नाम घ्या, पूर्ण नाम घ्या, कोरं नाम घ्या, शुद्ध नाम घ्या. आपण संकल्प करूया आणि महाराजांना वचन देऊया की महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि त्यासाठी सध्याचे हा जो काही दिवसांचा कालखंड आहे, ही सुवर्ण संधी आहे, हे लक्षात घेऊया. आहे त्या ठिकाणी जरा ताट बसून डोळे मिटूया.
शांत। महाराजांचा एक श्लोक म्हणणार आहोत, नंतर एक माळ जप करून शांती पाठ म्हणणार आहोत। सगळ्यांनी बरोबर म्हणायचं, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता, जय जय।